समर्थ फर्नीचर एंड मॉल, आधार पे उधार, ऑनलाइन पेक्षा ही सर्वोत्तम स्वस्त ऑफर्स, कूलिंग प्रोडक्ट वर 40% पर्यंत डिस्काउंट, फायनान्स उपलब्ध, शाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाड़ी तालुका संगमनेर, आणि शाखा नंबर 2 कोल्हारगोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले, 98569664663, 92845279 आणि 99220267823। अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालय या ठिकाणी सरकारनं बँक कर्ज प्रकरणांचे हप्ते थांबवावेत, तसेच लॉकडाऊन काळामध्ये व्यावसायिकांचे लाईट बिल माफ करावे। या मागणीसाठी बुधवारी 5 मेला सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। अखिल भारतीय छावा संघटनेचे नगर जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांच्या माध्यमातून आणि ऑनलाईन अर्ज करून व्यावसायिक कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ मिळावी आणि व्यावसायिक दुकानांचे लाईट बिल माफ करण्याची मागणी केली होती। धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। मागच्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये 15 तारखेला माननीय मुख्यमंत्री यांच्या नावाने निवेदन देण्यात आले होते की सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यापार उद्योग धंदे बंद आहेत आणि बँकांचे अधिकारी तसेच स्थानिक पतसंस्था खाजगी बँका या लोकांकडनं बँकेची वसुली हप्त्याची वसुली करत आहेत। तर ही कर्ज वसुली जी आहे ती थांबवण्यात यावी। लोकांकडे पैसे नाही आहेत। कोविड परिस्थितीमुळे सध्याची परिस्थिती भीषण झालेली आहे। लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे। याही परिस्थितीत बँका सर्वसामान्य लोकांकडनं पैसे हप्त्याचे पैसे मागण्या करत आहेत। बँक खाजगी बँकांचे पंटर लोकांच्या घरी जात आहेत, त्यांना दमदाटी करत आहेत। या आशयाचं आम्ही मान्य तहसीलदार साहेब, मान्य PI साहेब यांना देखील सांगितलेलं आहे की ही कर्ज वसुली तात्काळ थांबवा। आज कोविडची परिस्थिती ध्यानात घेता आम्ही लाक्षणिक आंदोलन केलेलं आहे। यापुढे जर सरकारने काळजी घेतली नाही, हप्ते थांबवले नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन, मोठं उग्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल। तसेच व्यापारी बंधूंचे सर्व व्यवसाय, सर्व शहराचे शहर बंद आहेत। अशाही परिस्थितीमध्ये महावितरणकडनं मोठमोठे आवाज्या सर्व लाईट बिल या ठिकाणी आकारलं जात आहे। माननीय राज्यमंत्री यांना देखील आम्ही निवेदन केलेलं आहे की या ठिकाणी लाईट बिल देखील व्यापाऱ्यांचं माफ करण्यात यावं। याप्रसंगी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख नितीन पटारे, सुनील तनपुरे, संदीप घुगरकर, अशोक ढसाळ, अमोल वाळुंज, अविनाश क्षीरसागर यांची उपस्थिती होती। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।